चलो अभी तालियां बजाओ, फेक तालियां बजाओ। हैप्पी हैप्पी बर्थडे बर्थडे टू टू यू, यू हैप्पी हैप्पी बर्थडे बर्थडे टू टू मी, मी। हैप्पी बर्थडे। थैंक गॉड कल चतुर्थी थी, भगवान ने सब कुछ अच्छा कर दिया। हाँ गेलेले बाबा 3 दिवस। आता ही थोडेसे डोळे वाटतात तुमचे आजारी, पण थँक्स टू गॉड। एक नंबर डिलिव्हरी आलेली आहे, आणि ही अशी तशी डिलिव्हरी नाही, ही आहे ॲक्च्युली आमची शॉपिंग नाही आहे, ही आहे शॉपिंग या कासवांची। सो बघा तिथे लिहिलेलं आहे हँडल विथ केअर फ्रजाईल, पण हे जसा बॉक्स आला आहे ना, हे बघा ना कसा बॉक्स आला आहे, हां असं हँडल विथ केअर असतं का। याच्यामध्ये आहे यूवी लाईट। सो कसं आहे ना, आता पावसाळी मॉन्सून सीझन आहे आणि खूप थंड वातावरण असतं, सो थंड वातावरणमध्ये यांना यूवी लाईट म्हणजे सनचं लाईट आलं पाहिजे डायरेक्ट, पण आता काय ऊन नाही येत, आपले कपडे सुकत नाही, सो बेटर एक यूवी लाईट घेतला आहे आम्ही, आणि तो यूवी लाईटमुळे यांना थोडा गरमाहट मिळेगी, आणि त्यासाठी आम्ही कसे करते बघा। चलो अभी करते हे इनकी गरमाहट का अनबॉक्सिंग। बघा हा मिळालेला आहे आपल्याला 5 वॉटचा बल्ब। सो हा कमीत कमी घेतलेला आहे कारण की खूप छोटे आहेत ना आपले कासव, आणि हे कधी पण आपण चेंज करू शकतो। सो हा 5 वॉटचा यूवी लाईट आहे, आणि हे बघा एक नंबर, फुल भारी सेटअप आहे। हा त्याला दिलेला आहे चिमटा, आता नको करू ते सगळं उलटून पालटून निघेल, थोडस हेवी आहे। हा थांब थांब मी सांगतो, मी हे बघा इथे त्यांनी असं पुढे करू शकतो। कसं आहे ना की तो लाईटचा फोकस आहे ना, आपण छोटा करायचा की मोठा करायचा त्याच्यावर। हा बरोबर बरोबर। बरेच ऑप्शन आहे, पहिले तर गोष्ट आहे चिमटा लावला ना तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही तर अडकू शकता। स्ट्रॉंग आहे, अरे हा खूपच स्ट्रॉंग आहे, चांगली क्वालिटी आहे, आणि एक वायर पण बरीच मोठी दिलेली आहे। अरे बापरे, बटन आहे ना ऑन ऑफ बटन, म्हणजे काय टेन्शनच नाही आपल्याला, एकदा लावून ठेवलं की कधी पण करते। सो या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे, अमेझॉनवरून परचेस केलेलं आहे मी हे। आणि चलो अभी प्रैक्टिकल करते हैं और इनको देते हैं जरा सी सूरज की रोशनी। मैन मेड प्रैक्टिकल आपले चालू झालेले आहे, आपला काय खतरनाक फोकस आहे बघा, आणि याच्याकडे बघा त्याला लाईट दिला ना, लगेच बघतो तो, लगेच बघतो, आता पर्यंत दाखवत नव्हता बघा, साईडला केलं ना मुखा चला गया त्याच्याकडे बघायचं का, लाईट कडे लगेच बघता ते असं की जसं काही आता आळस दे ना, तू लगेच आळस देणार आहे तुम्हाला, एक मिनिट बघावं लागेल। आळस बिळस काही नाही आहे त्याने, ते कोपऱ्यातले माती खाल्ली आहे। हा का, अरे यार परत धुवा लागेल यांचं ना, हेच चालू असतं लहान मुलासारखं असते। सो मस्त लाईट मिळालेला आहे, जितका जवळचा फोकस देत तेवढा जवळचा फोकस देता येतो, जेवढा मोठा करायचा तेवढा मोठा करता येतो। चलो मिशन सक्सेसफुल, बघतो तो म्हणजे चांगली गोष्ट नया लाईट नया खाना बढिया है। अरे ते लाईट मुळे व्हिडिओ मध्ये पण कसं चेंजेस होते, गरम आहे खूपच ना, अरे वा।
नमस्कार जनता आणि वेलकम बॅक टू द चॅनल. बरं झालं की थंडी जास्त वाढायच्या पहिले आपण कासवांसाठी लाईट घेतलेला आहे, यूवी लाईट घेतलेला आहे. सो कसं ना की ते आजारी नाही पडणार. आणि आजारी पडणं इतकं डिफिकल्ट असतं, म्हणजे जो आजारी पडतो त्यालाच कळतं. मी आता रिसेंटलीच खूप 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 आजारी होतो. तो ॲक्च्युली काय असतं ना की एक CRP लेवल असते. सो ती CRP लेवल ऑलमोस्ट 6 किंवा 6 आत असली पाहिजे आणि माझी होती 41, म्हणजे एक्स्ट्रीम वर गेलेली होती. आणि त्यामुळे जो त्रास झाला माझा, जो त्रास झाला तुम्ही ते फोटोमध्ये पण बघू शकतात की म्हणजे हालत डाऊन असं कधीच झालं नव्हतं माझ्याबरोबर. आणि मी पण आजारी पडतो ना तो वर्षातून फक्त एकदाच पडतो, आणि जो पडतो ना एकदम सॉलिड ड्रॉप डेड सारखा आजारी पडून जातो. पण लकीली छान डॉक्टर भेटले आणि त्यामुळे थोडं मला बरं वाटतं आहे. डॉक्टर खूप छान होते, तर ते पुण्यामध्ये विश्रांतवाडीला असतात. त्याचे कॉन्टॅक्ट तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलंच असेल. सो तुम्हाला पण जर कधी एखादा MD डॉक्टरचे कॉन्टॅक्ट हवे असेल तर तुम्ही त्यातून घेऊ शकतात. आणि आता लकीली थोडाफार रिकवर झालेलो आहे मी. आणि तेवढ्या याच्यामध्ये आता मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं ना की माझे प्रत्येक व्हिडिओ 1 दिवसाआड असणार आहे. सो ॲक्च्युली आजचा तो दिवस होता आणि मी आजसुद्धा कसं तरी करून, म्हणजे लिटरली मी तुम्हाला सांगावं असं वाटतंय की ना अजिबात फोनसुद्धा हातात घ्यायची इच्छा नव्हती, पण तरीसुद्धा जस्ट कारण की तुमचा एवढं प्रेम असा. तर तुम्हाला नसतं माहिती ना की मी आजारी की नाही. आणि जो आता आम्ही हा व्हिडिओ टाकतोय हा बराच लेट येणार आहे, कारण की आपली गोव्याची सिरीज कंटिन्यू चालू आहे, त्याला किती वेळ आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ बघाल तोपर्यंत गोव्याची सिरीज संपलेली पण असेल, पण ते व्हिडिओ टाकायसाठी पण मला अजिबात टाईम काढता येत नव्हता, कारण की मोबाईल हातात धरताच येत नव्हता. पण मी कसं तरी करून तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे म्हणून मी 1 दिवसाआड व्हिडिओ टाकतोय. आणि आय होप तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत आहे. सो आता लकीली काही टेन्शन घ्यायची गरज नाही, मी थोडा बरा झालेलो आहे आणि रिकवर होतोय, कंटिन्युअस रिकवर होतोय. आय होप की तुमचे ब्लेसिंग आहेत आणि त्यामुळे मला लवकरात लवकर अजून बरं होणार आहे. आपको बैठने के लिए बोला इसलिए. आज और ये क्या आ गया सामने? ये मेरे फेक बर्थडे का फेक केक है. पता चल गया? फेक. ये तो सरप्राइज था. सरप्राइज मेरे से कभी छुपा नहीं है. कैलेंडर खाना दो. कैलेंडर खाना खाना नहीं है, केक है वो. और ये देखो आपके लिए फेक शैंपेन. अरे बाप कितना क्यूट है. पर ये कितना क्यूट है ये. कैलेंडर खाना और मेरा फेवरेट चॉकलेट. अरे वाह वो यहां पर था ना. और आई ने ये तैयारी कर चुके हैं और आई लेके आ गए हैं आरती की थाली. आज दीपकच्या शाळेमध्ये चुकीची तारीख टाकली. ये तो आश्लेषक है जैसे ही हो गया सीन. दो दो बार बर्थडे सेलिब्रेशन क्यों. बहुत सुंदर कैंडल है. वाट दिवस 3 नोव्हेंबर ला असतो पण हा शाळेमध्ये चुकून तारीख चुकल्यामुळे एक वर्ष लहान केलं मला. सगळ्या डॉक्युमेंट वर माझी सगळ्या अशी डेट आलेली आहे. 25 पण केक एकदम ओरिजिनल आहे. चलो तालिया बजाओ, फेक तालिया बजाओ. Happy birthday to you. Happy birthday to me. Happy birthday to thee. अरे ये पर झालं. Happy birthday to you. Magic candle. Magical candle. एक नंबर केक आहे. प्लस मला केक फर्स्ट टाइम खाल्लं आहे. मला वाटलं की हा पायनॅपल होता. एक नंबर. मी तर पूर्ण आहे. अरे बर्थडे टू. अरे पहिले कॅन्डल ब्लो करायचे असते. पहिले कॅन्डल ब्लो.
आज खाऊंगे बेटा केक। आज के बाद कुछ खा नहीं पाएगी। आज इसकी फर्स्ट डेंटल की अपॉइंटमेंट है। एग्जैक्ट केक जो आप इतने दिन से लाके नहीं दे रहे मुझे। क्या बात करी। खा लो खा लो खा लो एंजॉय। सगा तुझा चे ऑसम एकदम ऑसम एकदम ऑसम। हां इकलिया यही मैं कितने दिन से चाह रही थी। यही चाहिए था मुझे। हां ना हां वो दो बार जो लाया अपने बच्चे ने। अरे रे रे ऑपरेशन चालू झालेलं आहे। पेशंटला रेडी केलंय आणि आता पेशंटचे ट्रीटमेंट चालूच होणार आहे लवकरच। पेशंटने खूप कळ गाडली आहे आणि खूप टाइम दिलेला आहे। लवकर करायला पाहिजे तर पण केलं नाही आहे। सो आता लेट पण थेट। डेंटलचे पहिले अपॉइंटमेंट झालेली आहे पण आता आलेलो आहे आम्ही नर्सरीमध्ये। किती भारी वाटतं नर्सरीमध्ये आल्यावर। सो आता मेन काम आहे, ॲक्च्युली आईने आणली आहे तुळशी घरी। आता तुळशीसाठी तुळशी वृंदावन शोधतोय आम्ही। छान छान तुळशी वृंदावन आहे। वो दिवा वाला नहीं है क्या? दिया दिवा काय मराठी बाबा आम्ही। सो फायनली हे घेतलेलं आहे, खूप छान वाटलेलं। अजून बघू आपण पुढे जाऊन नंतर एकदा मोठं पण घेता येईन। सध्या याचे सेट केलं आहे। बायको तो फोटोज काढते। इतकं भारी भारी झाड आहे, इतकं भारी वाटतंय ना। चलो काय